बातमी पोलीस प्रशासनाच्या दबंग कारवाई संदर्भात। उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या सतर्कतेमुळे तब्बल 50 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करत गुटखा तस्करीवर मोठी कारवाई करण्यात उमरगा पोलिसांना यश मिळाले। पोलीस प्रशासनात दबंग अधिकारी म्हणून ख्यात राठोड यांच्या या दबंग कारवाईबाबत सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। वास्तविक सर्वच पानटपऱ्यांवर छुप्या पद्धतीने गुटखा उपलब्ध असल्याने छुप्या पद्धतीने परराज्यातून त्याची आवकही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। अन्न भेसळ आणि औषध प्रशासन या विभागाला प्रत्येक पानटपरीवर छापा टाकणे शक्य नसले तरी संबंधितांना गुटखा सारखे अंमली पदार्थ पुरविणाऱ्या घाऊक विक्रेत्यावर ते कठोर कारवाई करू शकतात, पण अन्न भेसळ औषध प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून असल्याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे। परराज्यातून माल आणून तो छोट्या विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्याची साखळी मोडत काढल्यास तरुणाईला व्यसनाधीन बनविणाऱ्या या अंमली पदार्थ विक्रीवर पूर्णपणे निर्बंध आणता येईल असे देखील सर्व नागरिकांचे म्हणणे समोर येत आहे। 12 सप्टेंबर रोजी दररोजप्रमाणे रात्री उमरगा पोलिसांची गाडी गस्तीस होती। दरम्यान उमरगा पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती भेटली की कर्नाटक राज्यातील आळंद येथून गुटखा भरलेली ट्रक उमरग्याच्या दिशेने येत आहे, त्यावर निरीक्षक राठोड यांनी बीट अंमलदार लक्ष्मण शिंदे यांना कल्पना देत सापळा रचून गाडीचा शोध घेण्यास सांगितले। ताबडतोब लक्ष्मण शिंदे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रमाकांत शिंदे, विष्णू मुंडे आणि चालक गौतम गायकवाड आदींचे पथक आळंद रोड लगत औरात पाटी नजीक सापळा रचला आणि एक संशयास्पद गाडी अडवून आली। ट्रक चालकाला विचारणा केली असता सुगंधित मसाला असल्याचे सांगितले। प्रत्यक्ष तपासणी केली असता पांढऱ्या रंगाचे बरेच पोते गाडीत असल्याचे दिसले। त्यावर पोलिसांनी संबंधित वाहन पोलीस ठाण्यात आणले आणि अन्न भेसळ अधिकाऱ्यांना कळविले, परंतु अन्न भेसळ अधिकारी अज्ञात कारणास्तव उशिरा 14 सप्टेंबर रोजी या ठिकाणी पोहोचले, त्यामुळे संबंधित वाहन चालकावर गुन्हा दाखल होण्यास उशीर झाल्याचे दिसून आले। त्यावरून संबंधित ट्रक चालक मोहम्मद रियाज बाबूमिया सौदागर यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून या कारवाईत 50 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। उमरगा पोलीस प्रशासनातर्फे उमरगा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये व परिसरामध्ये अवैध धंद्यावरून एक मोठी चळवळ गेल्या काही महिन्यापासून सुरू झालेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर गुटखा विरोधी मोहिमेअंतर्गत उमरगा पोलिसांना प्राप्त गुप्त बातमीदारामार्फत जी काही माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सापळा रचून एक मोठी कारवाई उमरगा पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड 1/4 कोटी रुपयांचा गुटखा उमरगा पोलिसांनी जप्त केलेला आहे। तर आपल्यासोबत उमरगा पोलीस स्टेशनचे PI राठोड सर आपल्यासोबत आहेत। सर, सर्वप्रथम आपल्या या कारवाईबद्दल आपलं अभिनंदन। मला जाणून घ्यायचं की ही कारवाई कशा पद्धतीने राबवण्यात आली आणि यामध्ये आपल्या पोलीस प्रशासनाचे जे काही कर्मचारी होते त्यांचा कसा सहभाग नोंदला होता आहे? आमचे पोलीस अधीक्षक माननीय अतुल कुलकर्णी सर, तेच अपर पोलीस अधीक्षक रावत सर व आमचे उपविभागीय अधिकारी बरकदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुटखा विरोधी मोहीम राबवत आहे। गुटखा विरोधी मोहीम राबवत असताना आम्हाला एक गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली असता आम्ही त्या संदर्भाने आमची टीम रचली आणि त्या अनुषंगाने हेड कॉन्स्टेबल 1364 शिंदे, PSI शिंदे मुंडे, तसेच आमचा ड्रायव्हर या सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांना कळवले असता त्यांनी एक टीम रचून सापळा रचला आणि सापळा असल्यावर कदर पाटे या ठिकाणी आम्ही त्या सदर गाडीस ताब्यात घेतले। त्या गाडी ताब्यात घेतली असताना त्या ड्रायव्हरला विचारपूस केली असता तो म्हटला की सदर गाडीमध्ये मसाला आहे, पण जेव्हा आमच्या कर्मचाऱ्यांनी चेक केले असता त्यांना संशय बळावला की या गाडीमध्ये मसाला नसून गुटखा विषयक काहीतरी वस्तू आहे। मग त्यांनी सदरची गाडी आमच्या पोस्टीला आणून लावली, लावल्यानंतर चेक केले असता त्याच्यामध्ये नजर नावाचा पुडी अशी दिसून आली। त्यानंतर आम्ही ही माहिती कळल्यानंतर आम्ही त्याबाबत वरिष्ठांनाही माहिती दिली आणि फूड्स अँड ड्रग्स या संदर्भात आम्ही या अधिकाऱ्यांनासुद्धा माहिती दिली असता त्यांनी काल रोजी सदर गुटख्यासंदर्भात त्यांनी मोजणी केली असता
अर्धकोटपेक्षा जास्त सदरचा मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे. सर नक्कीच या ठिकाणी विचारू इच्छितो की जे अंमली पदार्थ असतात जसे की आता हे गुटखा अंमली पदार्थ आम्ही बोलतो मग यावर नियंत्रण राखण्यासाठी एक माझ्यामध्ये स्वतंत्र विभाग आहे तो म्हणजे अन्न भेसळ प्रशासन. प्रत्येक ठिकाणी आता जसं शिंदी विरोधी कारवाई करण्यासाठी पोलीस पुढे येतात, गुटख्या विरोधी कारवाई करण्यासाठी पोलीस पुढे येतात, काही वैमानस्य व्याजभट्टी अनधिकृत व्याजाच्या व्यवसायातून उद्भवलेल्या परिस्थितीवर पुन्हा पोलीस प्रशासन. मला काय म्हणायचं सर, आता अन्न भेसळचं जे जिवंत उदाहरण आहे, सोमवारी तुम्ही गाडी पकडलात तर माझ्या मते तब्बल 48 तासानंतर अन्न भेसळ अधिकारी या ठिकाणी पोहोचतो. ही दिरंगाई का त्यांच्यामध्ये तत्परता दिसून येत नाही असं तुम्हाला काय वाटतंय? आमच्या आपल्या जे शासकीय सगळे डिपार्टमेंट जे आहेत ते आपल्या आपल्या परिणाम व्यवस्थित काम करत आहेत, त्यांच्यापर्यंत तेही मेहनत घेत आहे. आमचं काम आम्ही नाकारू शकत नाही. आम्हाला पण जे दिलेलं काम आहे, एक साईड दारूविषयी असो गुटख्याविषयी असो, त्यामध्ये आमची टीम तत्परता दाखवत असते. आणि सदरचा मुद्देमाल दिरंगाईचा हा विषय नाही, त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये त्यावेळेस तुम्ही कर्मचारी अधिकारी उपलब्ध नव्हता, म्हणून दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी सदरची गुटख्याची कारवाई त्यांनी केलेली कारवाई त्यांनी दाखवली आहे. त्याच्यामध्ये अर्धा कोट हा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये पण अशीच कारवाई आपल्यामार्फत घडत राहावी, समाजामध्ये एक चांगले विचार रुजवण्यासाठी संस्कार रुजवण्यासाठी आपल्यामार्फत पुढाकार व्हावा हीच सर्वसामान्य जनतेतून उमरगा शहर व वाशिंदातून परिसरातील नागरिकातून अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या पद्धतीनं गेल्या काही महिन्यापासून आज मला खरंच आनंदानं सांगावं असं वाटतं, अभिमान वाटतो की उमरगा शहर व परिसरामध्ये जे काही अवैध शिंदी विक्री असो, ताडी विक्री असो, मटका जुगार अड्डे असो, सर्व काही बंद झालेले आहेत. कुठेही कसल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर दिसून येत आहे. आणि त्यामध्ये उमरगा पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांची एक महत्त्वाची कामगिरी या ठिकाणी आढळून येत आहे. एन टी व्ही न्यूज मराठीसाठी मी सचिन बद्रे उमरगा.